भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी दंड थोपटले. चंद्रकांत पाटील हटाव, भाजप बचाव अशी काहीशी ही मोहीम आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पुणे विभागामध्ये भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आणि या पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होती. ही मागणी शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे नेते करत नाहीये, तर खुद्द पक्षाच्या काही कोल्हापूर जिल्ह्यातले नेते करतात. चंद्रकांत पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना महत्व दिल्यामुळेच पक्षाला हे दिवस आलेत, असा आरोप कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हातकणंगलेचे तालुका प्रमुख पी डी पाटील यांनी केला. आता ते माजी आहेत, त्यामुळे ते काहीही बोलू शकतात, त्यांच्या मताला किंमत देता येणार नाही असं भाजपचे नेते म्हणू शकतात. पण याच पत्रकार परिषदेमध्ये शाहूवाडीचे तालुका अध्यक्ष दाजी चौगुले, जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, पी डी पाटील आणि मुकुंद गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातूनच विरोध व्हायला सुरुवात झाली. याची दखल पक्षाचं नेतृत्व कितपत घेतं ते आपण बघूयात. पण आधी पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणालेत ते आपण ऐकूयात. झालेल्या पदवीधरच्या आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकांमध्ये जो पराभव झाला तो पराभव भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत परिवारातील कार्यकर्त्यांना एकदम मनाला लागलेला आहे आणि त्यामुळं निष्ठावंत आणि परिवारातील कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की या निवडणुकीकडे प्रदेशाध्यक्ष आणि विशेषतः कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष रामीचे यांनी ज्या पद्धतीनं ते हाताळायला पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीनं गांभीर्यपूर्वक त्यांनी ही निवडणूक घेतली नाही, जे मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यावर विसंबून राहून या निवडणुकीत एकतर्फी विजय होईल अशी भूमिका ठेवून त्यांनी ज्या सिरियसपणे हे घेतलं पाहिजे होतं ते घेतलं नाही आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला. या निमित्तानं आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये अशी मागणी करतो की आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं की या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष कोल्हापूर भारतीय जनता पार्टी ग्रामीण व प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, हीच मागणी या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही करत आहोत. तुम्ही सगळे बाहेर पडला मग आता तुमचं? आम्ही नाही बाहेर पडलेलो, भारतीय जनता पार्टी आमची आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल पक्षामध्ये खदखद सुरू होतीच, पण ती आता पहिल्यांदाच चव्हाट्यावरती आली. पदवीधर निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं, डावपेच आखता आले नाहीत. ज्या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षांपासून भाजपचा उमेदवार निवडून येत होता त्याच मतदारसंघामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. ही नामुष्की चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. पक्षवाढीसाठी लागणारं कौशल्य आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांना अवगत नाहीये. केवळ दिल्लीच्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे त्यांचं राज्यातल्या राजकारणाचं महत्व वाढलंय असा आरोप काही नेते खासगीमध्ये करतात. अर्थात भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्यामुळे त्यांची ही धुसफूस जाहीर होत नाही. पण कोल्हापूर मधली पत्रकार परिषद ही प्रातिनिधिक समजली तर तुम्हाला भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाबाबत काय बोललं जातं याचा अंदाज येऊ शकतो. याच पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष समरजीत सिंग घाटगे यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी ही करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये काय सुरू आहे याबाबतच्या इत्यंभूत बातम्यांसाठी पाहत रहा लोकमत.com. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल नेमकं काय वाटतं, भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांकडे खरंच दुर्लक्ष होत आहे का, त्याबद्दल आपलं मत नक्की कमेंट करा.